मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपनं यश मिळवलंय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. दरेकर यांच्या सहकार पॅनलने सर्व 21 जागांवर विजयी मिळवलाय, तर यातील 17 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. आता बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई बँकेतील प्रतिनिधींची एकत्र बैठक झाली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार मुंबई बँकेवर अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळेच प्रवीण दरेकर यांचं अध्यक्षपद धोक्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.